Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार. माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे स्त्रियांचे आजार आणि वंध्यत्वावरती असणारे विश्वामृत उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय वैद्यराजांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली आता विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. पण खास करून आजच्या कार्यक्रमाचा जो आपला विषय आहे ज्याच्यामध्ये स्त्रियांचे आजार, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे आजार आपण चर्चेला घेणार आहोत, मासिक पाळीचे आजार आहेत, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या विविध प्रकारच्या इतर समस्या ज्याच्यामध्ये गर्भाशयातील गाठी ज्याला फायब्रॉइड म्हटलं जातं, ह्या व्यतिरिक्त PCOD सारखा आजार ज्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हटलं जातं, विविध प्रकारच्या इतर समस्या ज्याच्यामध्ये रजोनिवृत्तीमध्ये खास करून येणाऱ्या समस्या आहेत, हाडांची ठिसूळता, त्या अनुषंगाने उद्भवणारे विविध आजार, आणि ह्या व्यतिरिक्त खास करून मानसिक पाळी सुरू होत असताना जे काही आज मुलींना ज्या काही प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं हे आहेत. ह्या विविध प्रकारच्या समस्यांचा उहापोह आपण करणार आहोत. पण ह्या व्यतिरिक्त विशेष करून गेल्या काही वर्षांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण जे वाढलेलं दिसतंय आपल्याला, त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष वंध्यत्व ह्या दोन्ही प्रकारच्या समस्यांचं आपण निराकरण कशा रीतीने करता येईल ह्याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. आणि खास करून आपण ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी पुढे जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, आपले प्रश्न विचारू शकता, अपॉइंटमेंटही घेऊ शकता आणि खास करून जे उपचार आहेत त्यांचा लाभ घेऊ शकता. तर कार्यक्रमाची सुरुवात करत असताना पुन्हा एकदा सर स्वागत. एकंदरीतच ह्या आपण आजच्या कार्यक्रमामध्ये स्त्रियांच्या आजारांविषयी जेव्हा चर्चा करणार आहोत तेव्हा सुरुवात थोडीशी, कारण स्त्रियांचं एकंदरीतच अॅनाटॉमी ही कॉम्प्लिकेटेड वैद्यकशास्त्राने मानलेली आहे, तर थोडंसं आम्हाला त्याविषयी काय सांगते. कसं होतं, स्त्री नाम गर्भाशय अष्टमा असं म्हटलेलं आहे. गर्भाशय हा एक वेगळा आशय स्त्रियांना जास्त आहे आणि स्तन्याशय हे दोन जे आहे ते वेगळे सांगितले आहेत. म्हणजे एकंदरीत ह्या तीन रचना वेगळ्या आहेत. पण तुम्ही एक लक्षात घ्या की स्त्रियांच्या शरीरात कोणताही आजार झाला तर त्याच्या चिकित्सेचा किंवा ट्रीटमेंटचा मार्ग तिच्या गर्भाशयावरनं आणि स्तन्याच्यावरनं जातो. त्यामुळे हे अवयव निग्लेक्ट करून तुम्ही काही सांगू शकत नाही किंवा करू शकत नाही. स्त्रियांचा कमरेचा भाग जो आहे तो मोठा असतो, अधोगुरुता असं त्याला म्हटलं जातं. अधो म्हणजे खालच्या बाजूला, गुरुता म्हणजे दडपणा असणं. आणि पुरुषांचे शोल्डर जे असतात ते बलवान सांगितलेले आहेत. युडोरस्को वृषस्कंद असं रघुवंशामध्ये दिलीप राजाचं वर्णन सांगितलेलं आहे. म्हणजे पुरुषांचे शोल्डर हे मजबूत पाहिजेत आणि स्त्रियांची कंबर ही मोठी पाहिजे. स्त्रियांना मासिक पाळी सुरू झाल्यानंतर शरीरातनं जो 4 दिवसाचा मासिक रक्तस्राव असतो त्यांनी शरीराची शुद्धी होत असते, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळी जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागायला लागलात, म्हणजे आत्ता सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती जर बघितल्या तर ती मुलगी कशी नाचू बागडू शकते हे दाखवतात. तर हा शुद्ध पण आहे. शरीरामध्ये असलेलं गर्भाशय आतनं वुंडेड किंवा जखमी आहे आणि अशा वेळी जर तुम्ही नाचा बागडा लागला तर तिथं पुयोत्पत्ती व्हायला लागते आणि नंतर PCOD उत्पन्न व्हायला लागतात. ओरीचा रिदम जाऊ शकतो आणि शारीरिक मोठे आजार यायला लागतात. अंगारती केस किंवा हिरसुडिझम उत्पन्न व्हायला लागतो. पाळीच्या वेळेला अंगारती खूप जाणं, कमी जाणं, गाठी पडणं, दुर्गंधीयुक्त जाणं, पाळी लवकर लवकर येणं, पाळी उशिरा येणं, पाळीच्या वेळेला खूप धो ब्लिडिंग होणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या रजस्वला परिचयाच्या अभावामुळे होतं. तर पूर्वीच्या काळी 4 दिवस बाहेर बसण्याची जी पद्धत होती ती अप्रतिम होती. शरीर आणि मनाचं आरोग्य त्या सांभाळलं जायचं. कोरडानं खायला पाहिजे, हातातनं किंवा परळातनं खायला पाहिजे, घोंगड्यावरती झोपायला पाहिजे, आंघोळ करायची नाही पण स्वच्छता पाळायला पाहिजे आणि मन शांत ठेवून शारीरिक मानसिक विश्रांती घ्यायला पाहिजे. असं जर तुम्ही केलं तर तो गर्भाशयातला जो आतला जखमेचा भाग आहे तो हळूहळू भरून यायला लागतो आणि त्या स्त्रीला किंवा मुलीला नंतर पुन्हा पाळी येऊ शकते. अन्यथा एक पाळी येते आणि 1.5 वर्ष पाळी येत नाही, मग हार्मोनची गोळ्या किंवा इंजेक्शन घ्यायची आणि पाळी आणायची, मग बाहेरून हार्मोन मिळतंय म्हणताना शरीर म्हणतंय मी कशाला सुधारू आणि मग तो त्रास वाढत जातो. मग त्या मुली जाड व्हायला लागतात, त्यात खाण्याच्या अतिशय घाणेरड्याचं सवयी, केव्हाही झोपायचं केव्हाही उठायचं असं मनपूतम समाचार आहेत, ह्या पद्धतीत वागणं, मग थायरॉईडचा त्रास. आणि त्यामुळं 100 आता 10 जर कपल्स आपल्याकडे आली तर 9 कपलना मुलं व्हायला प्रॉब्लेम येतो, इधर पुरुषाकडनं किंवा स्त्रियांच्याकडनं. स्त्रियांच्या बाबतीत जवळजवळ 28 अशी कारणं निघतात की ज्याच्यामुळे त्यांना मुलं होत नाहीत असं दिसतं. त्यामुळे तुम्हाला गर्भाशयाशी आणि स्तन्याशयाशी संबंधित आजार असताना ह्या परिचर्या पाळल्या जायला पाहिजेत. तुम्हाला मुलं झाल्यानंतर जी तुमची परिचर्या आहे, स्तुतिक परिचर्या, त्यात तेल लावणं, शेक शेगडी हे व्हायलाच पाहिजे. तुमचं ऑपरेशन झालेलं असेल आणि सीझर असेल तर लेअर टू लेअर व्यवस्थित सुचर झालेलं असेल, 21 दिवसानंतर शेक शेगडी केल्यानंतर काहीही बिघडत नाही तर तुम्हाला कोण सांगत असेल की नाही हे करायचं नाही वगैरे, तर त्यांचं तसं ऐकू नका. कारण त्या डॉक्टरच्या आईची ज्या वेळेला प्रसूती झालेली असते तेव्हा तिने तेल लावणं आणि शेक शेगडी केलेली असते. तर तुम्ही हा प्रयोग करून बघा. 5000 वर्षाचं हे शास्त्र आहे आणि ते टाईम टेस्टेड आहे, त्यामुळे एकदम तुम्ही नाही ह्या गोष्टी करू शकत नाही. आणि हे होत असताना गर्भाशय शोधन करणारे जर औषध घेतलेली तर स्त्रियांचं आरोग्य उत्तम पद्धतीने चांगलं राहतं. हे रज किंवा बाहेर पडणारा जो भाग आहे तो रसधातूतून तयार होतो. हा रसधातू जठरामध्ये तयार होतो, त्यामुळे जठरातलं पचन खूप महत्त्वाचं
महत्त्वाचं असतं. ते जर चांगलं राहिलं तर तुमचं गर्भाशयाचं आरोग्य चांगलं राहतं. गर्भाशयातलं रस ज्यावेळेला बाहेर पडत नाही त्यावेळेला गर्भाचं पोषण करतं आणि त्यावेळेला एक ऊर्जोगामी अशी त्याची गती होते आणि स्तन्याशयाचं म्हणजे स्तनाची पुष्टी होते आणि त्याच्यामध्ये दूध उत्पन्न होतं ही आयुर्वेदाची कल्पना आहे. म्हणजे तुमच्या अंगावरती दूध देण्याची प्रक्रिया ही तुमच्या जठरामध्ये सुरू होते आणि व्हाया गर्भाशयाची स्तन्याशयात येते हे कुठेतरी लक्षात ठेवा. आणि आता युरोपियन लोकांना सायंटिस्टना गर्भाशयापासून स्तन्याशयाकडे जाणाऱ्या मिल्क लाईन मिळालेल्या आहेत तर त्या पोटावरती त्या गर्भिणीच्या म्हणजे सुतिकेच्या जर ते बाळ उलटं ठेवलं तर 3 तासात ते हळूहळू वरती जातं आणि स्तनाला लुचायला लागतं 3 तासानंतर. आणि त्यावेळी जी हालचाल आहे त्याची त्यामुळे वात्सल्य वाढून त्या आईला अंगारती दूध जास्त येतं असे प्रयोग झालेले आहेत. ह्याला ब्रेस्ट कॉल असं म्हटलं जातं. आपण भारतीय लोक सगळं हे विसरून गेलेलं आहे जुनं शास्त्र आणि हे आता युरोपियन लोक येऊन आपल्याला सांगायला लागलेले आहेत. तर कुठंतरी जवळच्या वैद्याकडून जाऊन तुम्ही हा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीने जर मागं लागलात तर तुमचं आरोग्य कसं टिकायचं आहे आणि ठेवायचं आहे हे त्या वैद्याला पक्क माहीत असतं तशी गाईडलाईन तो तुम्हाला देईल. मला वाटतं एक सुंदर विवेचन वैद्यराजांनी केलं. मला वाटतं सर्वच प्रेक्षकांसाठी हे महत्त्वाचं आहेच पण खास करून स्त्रियांच्या आजारांविषयी जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा आज ज्या आमच्या खास करून गृहिणी कार्यक्रम बघत असतील किंवा इतर ज्या स्त्रिया कार्यक्रम बघत आहेत त्यांच्यासाठी फार हे महत्त्वाचं विवेचन वैद्यराजांनी आपल्याला केलं. आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपण निराश होऊ नका. विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत सर्व प्रकारच्या आजारांसाठी. म्हणजे त्याच्यामध्ये मधुमेह असो, उच्च रक्तदाब आहे, हृदय विकार आहे, कॅन्सरसारखा आजार असो किंवा पोट विकार आहेत, त्वचा विकार आहेत, श्वसन विकार आहेत. पण खास करून स्त्रियांच्या आजारांसाठी जे आपण आज चर्चेला घेतलेले आहेत कार्यक्रमामध्ये विशिष्ट प्रकारच्या औषधी चिकित्सा या ठिकाणी ज्याच्यामध्ये इकोमेडिसिन आहे, आयुर्वेदिक स्टेमसेल आहे, पंचकर्मांचा वापर आहे किंवा विविध प्रकारची विशेष कर्म ज्याच्यात अग्निकर्म आहे या विशेष अशा कर्मांचा वापर केला जातो आणि आपण ह्या सर्व आजारातून मुक्त होऊ शकता. मग त्या गर्भाशयातील गाठी असोत, मासिक पाळीचा त्रास असो, पीसीओडी सारखा आजार असो किंवा वंध्यत्वासारखी समस्या असो. सर एकंदरीतच या ठिकाणी खूप वनस्पती आणलेल्या आहेत कशा रीतीने विविध प्रकारच्या स्त्रियांच्या आजारात काम करतात काय सांगता येईल आम्हाला. अगदी नक्की बघूया. आता इथं पहिली वनस्पती जी आहे ती शतावरी नावाची वनस्पती आहे. सगळ्यांनी बघितली असेल तर ह्याचा एरियल व्ह्यू जर बघितला वर्ण आणि हे जर वरचं गट्टू काढून टाकला तर हे स्तन चुचूक म्हणजे निपलसारखं आहे आणि स्तनामध्ये असलेली जी दुग्धवाहिनी आहे तशा ह्या रचना दिसतात. तर हे अंगारचं दूध वाढण्यासाठी शतावरी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने उपयोगी पडते. पण ह्याच्या बरोबरीनं ही जी वनस्पती आहे ना त्याचं चूर्ण जर पोटामध्ये घेतलं तर पुरुषांचा शुक्रजंतूंचा काउंट जो कमी असतो तोही वाढतो, शरीरातली उष्णताही उत्तम पद्धतीने कमी होते आणि आम्लपित्त कमी येतं. ज्या स्त्रियांना आणि पुरुषांना आम्लपित्त आहे आणि वंध्यत्व आहे अशा लोकांना हे खूप उपयोगी पडतं. डोळ्याचे आजार आहेत आणि वंध्यत्व असताना ह्या वनस्पतीची या पानांची भाजी जी आहे ना ती आपल्याला खाता येत असते. ह्याच्याबरोबर दुसऱ्या काही वनस्पती आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. तर त्यात ही वनस्पती हरितकी नावाची वनस्पती इथं आहे, त्याला हिरडे लागलेले तुम्हाला इथं दिसतील सुद्धा. यस्य गृहे नास्ति माता तस्य माता हरितकी असं म्हटलेलं आहे. ज्याच्या घरामध्ये आई नाही आहे अशा लोकांनी ही हिरडा नावाची वनस्पती नेहमी वापरायला पाहिजे. ती आई एवढी प्रेमळ आहे आणि ती शरीरातले सगळे आजार काढण्यासाठी आणि तुमची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. तर जर एखादी स्त्री स्थूल असेल, तिला पीसीओडीचा त्रास असेल किंवा जिला थायरॉईडचा त्रास आहे आणि मुलं होत नाहीत अशा स्त्रियांच्यासाठी हरितकीचं चूर्ण जे आहे ते पोटामध्ये घेणं हे अतिशय इष्ट ठरतं. आणि ह्याचं तेल जे आहे ते नाकामध्ये जर घातलं गेलं तर पीसीओडीतल्या गाठी ज्या आहेत त्या उत्तम पद्धतीने कमी येतात. नसल्यासाठी ही वनस्पती वापरता येते. इथं आणखी ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये अशोक नावाची ही वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अशोक म्हणजे शोक नष्ट करणारी. कोणाचा? तर स्त्रियांचा. तर स्त्रियांचा आणि मुलींचा असा एकही आजार नाही पाळीशी संबंधित आहे स्पेशली की ज्यावेळेला अशोकाची अशोकारिष्ट ही वनस्पती वापरता येणार नाही. ह्याच्या सालीपासून तयार केलेला काढा दुधातला सुद्धा वापरता येतो. तर पाळीला खूप अंगारती जाणं, गाठी जाणं, अनियमित रजस्राव असणं, त्यावेळेला मूड स्विंग्स येणं, चिडचिड वाढणं, आजारपणा आल्यासारखं वाटणं, पाळीच्या आधी पांढरा अंगारती जाणं, खोकल्यानंतर थोडीशी युरिनला होणं, ह्या सगळ्या तक्रारी ज्या आहेत ना ते या अशोकाच्या सालीच्या काढ्याने किंवा अशोकारिष्टाने जात असतात. ही अशी वनस्पती आहे. ह्याच्यानंतर ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये हे आम्र किंवा आंबा नावाचं झाड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर आंब्याची देठं आणि मध जो असतो मधमाशीच्या पोळ्यातला मध हे एकत्र करून जर तुम्ही खायला सुरुवात केली तर वजन झपाट्याने कमी येतं. ज्यांना यकृताचा त्रास आहे, ज्यांना कावीळ होऊन गेलेली आहे, ज्यांनी लहानपणी खूप माती, पेन्सिल, खडू किंवा अंगारा खाल्लेला आहे आणि ज्यांना आता मुलं होत नाही आहेत अशा स्त्रियांच्यासाठी आत्ता सांगितलेलं औषध अप्रतिम उपयोगी पडतं. आंब्याची कोय जी आहे ती पुष्यानुचूर्ण नावाचं जे चूर्ण आहे त्यासाठी वापरली जाते आणि गर्भाशयाच्या संबंधित जवळजवळ पित्ताच्या सर्व आजारासाठी हे चूर्ण उपयोगी पडतं. ह्याच्याबरोबरीने आणखी ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये पिंपरी नावाची ही एक वनस्पती आहे आणि वट, उदुंबर, अश्वत्थ, प्लक्ष आणि पारिश अशा 5 वनस्पती सांगितलेल्या ह्याला पंचवल्कल असं म्हटलेलं आहे. तर शरीराला आलेलं शैथिल्य, मेदाचा थुलथुलीतपणा, स्थौल्य आणि त्याचा परिणाम म्हणून जर स्त्रियांना पीसीओडीचा त्रास असेल ना तर त्यावेळेला ह्या वनस्पतीचा काढा जो आहे तो अप्रतिम पद्धतीने काम करत असतो. ह्याच्याबरोबर एक गोष्ट इथं दाखवणं खूप गरजेचं आहे आणि त्या म्हणजे ह्या जळोका किंवा जळवा
तर जवळ हा इथं प्राणी जो दिसतोय तो हर्मायफ्रोडाइट म्हणजे स्त्री आणि पुरुष एकाच शरीरामध्ये ते असतं आणि नाभीच्या आसमंतामध्ये जर हे लावलं गेलं तर नाभीच्या खाली आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं एवढं मोठं जाळं आहे की पृथ्वीला दोन प्रदक्षिणा त्या जाळ्यांच्या होऊ शकतात. तर तिथून आयुर्वेदानी रक्ताचं संवहन शरीरामध्ये सांगितलेलं आहे. तिथं या जळवा लावल्या गेल्या तर गृहिणीमधला आपल्या ड्युओडेनममधला जो अग्नी आहे जठराग्नी तो प्रदीप्त होतो आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या गर्भाशयाचं आरोग्य सुधारतं. गर्भाशयाच्या मागच्या बाजूला मलाशय आहे, त्यातला मळ बिघडला तरी मुलं होत नाहीत. मूत्राशय पुढच्या बाजूला आहे, त्यातलं मूत्र बिघडलं तरीसुद्धा मुलं होत नाहीत. तर तुम्ही गायनेकॉलॉजिस्टकडे गेल्यानंतर हा विचार काही तिथे येणार नाही आहे की रेक्टमची सुधारणा तो करू शकत नाही आहे, ती करू शकत नाही आहे आणि मलाशयाची मूत्राशयाची करू शकत नाही आहे. तर गर्भाशयाचं आरोग्य हे त्या दोन अवयवांच्यावरती अवलंबून आहे. कोंबडी जशी अंडावरती बसते आणि अंडं उभवते आणि त्यातनं पिल्लू हॅच होऊन बाहेर येतं, तसं विष्ठेच्या उष्णतेच्या आधारावरती गर्भाशयातला गर्भ वाढत असतो हे कुठेतरी लक्षात ठेवा. गर्भ वाढत असताना तो उपस्नेहन न्यायानी म्हणजे डिफ्युजननी वाढत असतो आणि उपस्वेदन न्यायानी सुद्धा वाढत असतो. उष्णताही गरजेची असते. तर तसं नसेल तर मळातला घाणेरडेपणा जो आहे म्हणजे मळात चिकट असेल, आव असेल, थंडपणा असेल तर स्त्रियांना मुलं होत नाहीत. विल यू बिलीव इट, म्हणजे तुम्हाला लक्षातसुद्धा येत नाही की हे असं काहीतरी कारण असेल. सगळं आमचं नॉर्मल आहे आणि तरी मुलं होत नाही तो असं म्हणतात, कारण तुम्ही गायनेकॉलॉजिस्टकडे जाता. गायनेकॉलॉजिस्टने एक चष्मा घातलेला असतो आणि तो फक्त त्या पद्धतीने बघतो. पण हे अवयव तुम्ही विसरता. शेजारी कोण आहे हे बघायला पाहिजे ना. आपण जिथं राहतो तिथले शेजारी कसे आहेत यानुसार आपलं मानसिक आरोग्य असतं. तसं गर्भाशयाच्या पुढचा शेजारी जो आहे तो ब्लॅडर म्हणजे मूत्राशय आहे आणि मागचा शेजारी म्हणजे मलाशय आहे. त्याचं आरोग्य हे लक्षात जर घेतलं गेलं आणि त्याचे आजार काढले तर मुलं होतात ही वस्तुस्थिती आहे हे कुठेतरी लक्षात ठेवा. हा आयुर्वेद आहे, हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. झाड पाल्याचं औषध म्हणजे आयुर्वेद नाही, काविल किंवा पोट बरं करणं आणि मुळव्यात घालवणं म्हणजे आयुर्वेद नाही. आयुर्वेद हे ऋषीप्रणी शास्त्र आहे आणि त्रिकालदर्शी ऋषीने आणि आपल्या सायंटिस्टनी लिहिलं ते शास्त्र आहे की ज्याला टाईम टेस्टेड अशी सुद्धा गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्ही जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन यातनं उत्तरं काढणं हे खूप गरजेचं आहे. उत्तरं छोटी असतात, प्रश्नही छोटे असतात, पण रस्ता माहीत नसल्याकारणाने हे महाभयानक वाटतं आणि त्यामुळे बरेच लोक खितपत पडलेले असतात. सगळं करून येतात आणि 20 वर्षांनी आयुर्वेदाकडे येतात हे जेव्हा आपण बघतो त्याला खरंच खूप वाईट वाटतं. आपण प्रतिज्ञा जी म्हणतो त्यात भारत माता देश आहे वगैरे सगळं म्हणताना त्या परंपरांचा मला अभिमान आहे असं म्हणतो. आयुर्वेद ही परंपरा आहे, कुठं आहे अभिमान लोकांना माहीतसुद्धा नसतं. तर तुम्ही ह्या गोष्टी ज्या त्या बदलायला सुरुवात करा. तुम्ही बदलायला लागला तुमची मुलं बदलतील, सगळा समाज बदलेल आणि आपला देश बदलेल. मला वाटतं हाच एक ध्यास घेऊन वैद्यराज सतत कार्यरत आहेत आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नींचं व्यक्तिमत्व मला वाटतं सर्वच माझ्यासाठी, आम्हा सर्व डॉक्टर्ससाठी वंदनीय आणि गुरुस्थानी आहेच. पण आज संपूर्ण आयुर्वेदाचं हे जे विवेचन आहे सर्वच प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं आहे, कारण कुठेतरी आयुर्वेदाचा ध्यास धरून जर का आपण ह्या आजारांवरती मात करू शकता आणि विश्वामृत उपचारांची कास धरून जर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा आजार असो तर ह्या सर्व आजारांवरती मात करता येणं सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी आपल्याला आयुर्वेदाचे विश्वामृत उपचाराची कास धरायचे. आपण पुढे जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. 26 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या ठिकाणी सतत कार्यरत असते आणि खास करून वैद्यराजांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे. वेळेचा अपव्यय टाळून आपण या ठिकाणी सर्व आयुर्वेदाचा उपचार घेऊ शकता, ज्याच्यामध्ये खास करून विश्वामृत उपचारांमध्ये आपल्याला इकोमेडिसिन, आयुर्वेदिक स्टेमसेल संकल्पना आहे, या व्यतिरिक्त पंचकर्म आहेत, विशेष उपक्रम आहेत काही अग्निकर्मासारखे, ज्याविषयी आपण आता कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ह्या सर्व चर्चेचा उपभोग करत असताना थोडंसं स्त्री पुरुष वंध्यत्वाविषयी समस्या, कारण गेल्या काही वर्षात खूप वाढत आहे, बळावत आहे आणि या ठिकाणी बऱ्याच वनस्पती आहेत, त्याचप्रमाणे अग्निशलाकाही या ठिकाणी दिसते, काय सांगते या विषयामध्ये? कसं होतं, गर्भाशय हे अधोभागात असल्याकारणा अधोभागात असलेला वात दोष जो आहे तो जास्ती मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्या बाबतीत बिघडलेली दिसतो. नही वातादृते योनी वनितानाम संप्रदुषती असं सूत्रच आहे. आणि दुसरं असं आहे की शब्दासहिष्णुता हे लक्षण जे आहे ते रसधातू म्हणून शरीरातला जो पहिला तयार होणार आहे त्याच्याशी संबंध नाही. त्याचा क्षय झाल्यानंतर शब्द सहन होत नाही, आता आवाज नको असं लोकांना वाटायला लागतं, स्त्रियांना तसं वाटायला लागतं. रसवाहिनी दुष्यंती चिंत्यानाम छाती चिंतनाता, ज्या गोष्टीचं चिंतन करायचं आहे त्याचंही अतिचिंता जर केली गेली तर माणसाच्या शरीरातला रसधातू बिघडतो, स्त्रियांचं रज बिघडतं आणि त्यामुळे मुलं होत नाहीत अशी प्रक्रिया उत्पन्न होते. तर त्यामुळे स्त्रियांचा कोणताही आजार झाला तर त्याच्यामध्ये वमन विरेचन हे पंचकर्म करावं, ते झाल्यानंतर मग बस्ती जी आहे ते करणं खूप गरजेचं असतं. तर मुलं होण्याची वंध्यत्वाची समस्या तर सुटतेच, पण त्याचबरोबर सनाशयात होणाऱ्या गाठी ज्या असतात
त्यासुद्धा उत्तम पद्धतीने कमी येत असतात. आणि मांस आणि मेदाच्या या गाठी असल्याकारणानं मांस पाचक आणि मेदोपाचक अशी दोन औषधं आयुर्वेदात सांगितलेली आहे. निंब पटवलं त्रिफला मृद्युकाम उत्सको असं एक मांस पाचक म्हणून सांगितलेलं आहे. आणि किरात तिक्तामृता चंदनम विषभैषजम असं एक मेदोपाचक सांगितलेलं आहे. तसे काढे जरी घेतले ना तरी आपल्या स्तनातल्या गाठी ज्या असतात स्त्रियांच्या त्या कमी होतात आणि गर्भाशयातले फायब्रॉईडसुद्धा उत्तम पद्धतीने कमी होतात. लाल मुळा पोटात ठेवल्यानंतरसुद्धा ह्या घटना खूप चांगल्या पद्धतीने सुधारत असतात. तर गर्भाशयाचं शोधन करणं, जठरातला रसधातू चांगल्या पद्धतीने पचवणं, अन्न चवून चवून खाणं, अन्नाचे नियम पाळणं, त्याच्याबरोबरीने जर तुम्ही औषधं घेतली आणि जर पंचकर्मातला हातचा सांगितलेला भाग शिरोधारा वगैरे करून तुमचं मन शांत ठेवलं, ओंकार अनुलोम विलोम आणि कपालभतीचा अप्रतिम फायदा स्त्रियांच्या प्रत्येक आजारासाठी होत असतो, तो करावा. पाळीच्या 4 दिवसात व्यायाम न करता पूर्ण विश्रांती घ्यावी. आणि 6 रसाचं अन्न जर तुम्ही पोटात घ्यायला सुरुवात केली तर स्त्रियांचे सगळे आजार जे आहेत ना ते घर बसल्यासुद्धा दुरुस्त होऊ शकतात. पूर्वी एकत्रित कुटुंब असल्याकारणानं मेनापॉज हा प्रकार दिसायचा नाही, एकमेकाची काळजी घेतली जायची, केअरिंग शेअरिंग व्हायचं. आता एक स्त्री असते आजी आजोबा कुठेतरी खेडेगावात किंवा अनाथालयात असतात आणि त्यामुळं लोक जी आहेत की आजारी जास्ती पद्धतीने पडतात मनाच्या हिशेबाने. आणि त्यामुळे मेनापॉज खूप मोठ्या प्रमाणावरती इतका वाढत जातो, मूड स्विंग एवढे स्त्रियांना पाळीच्या काळात येतात की भांड्याला भांडं लागणं हे इतकं घडतं की संसार तुटतात असं दिसतं. आणि त्याची कारणं ह्या पाळीच्या रिदममध्ये असते, निसर्गाचा रिदम तुमच्या पाळीशी बिघडलेला असतो. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही हा सल्ला जर घेतला तर ह्या बऱ्याच गोष्टी आपण टाळू शकत असतो याच्यावर कुठेतरी तुम्ही विश्वास ठेवा. आणि मनाची ताकद ही खूप मोठी आहे, ती तुम्ही ओळखायची असेल तर तुमचं अन्न कसं असायला पाहिजे हेही ठरून जातं. आणि मग मन एकदा शांत झालं की सगळं जग सुंदर दिसायला लागतं. आपल्याला आता वैद्यराजांनी सुंदर असं विवेचन केलं की कशा रीतीने आपण एकंदरीतच आहार विहार आणि एकंदरीतच दिनचर्या ठेवायला हवी. पण ह्या अनुषंगाने जर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपल्याला ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत, त्यासाठी आपण फक्त फोन करा पुढील नंबरवरती जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती बघत आहात. स्त्रियांचे आजार म्हटलं की बऱ्याचदा त्याचा हार्मोनशी संबंध जोडला जातो आणि मग ते मानसिक असंतुलन असो किंवा शारीरिक थकवा असो, थायरॉईडचे प्रमाण गेल्या काही वर्षात आपल्याला वाढलेलं आढळत आहे. हार्मोनल इम्बॅलन्स ही संज्ञा खास करून आपण ऐकतो, तर त्याविषयी काय थोडंसं सांगा. एएमएच हार्मोन असू दे, थायरॉईडचा हार्मोन असू दे किंवा कोणताही असू दे, मनाच्या घटनेशी त्याचा संबंध असतो. आणि मन हे अन्नमय अशी छांदोग्य श्रुती आहे, त्यामुळे तुम्ही अन्नात पहिल्यांदा बदल करायला पाहिजे तुमच्या प्रकृतीनुसार. रोज तुम्ही प्राणायाम आणि योगासन करायला पाहिजे तर TSH जे आहे ब्रेनमधनं सिक्रेट होणारं ते व्यवस्थित व्हायला लागतं. इमोशनल स्ट्रेस आणि लॅक ऑफ एक्सरसाइज हे थायरॉईडचं महत्त्वाचं कारण असतं. मग T4 चांगलं होतं त्याचं कन्व्हर्जन T3 होतं आणि शरीराला ते युटिलाइज करता येतं. AMH हार्मोन किती कमी असला तरी मुलं होतात असं बऱ्याच वेळा दिसतं, कारण सेक्स्युअल इंटरकोर्स चालू असताना कधी कोणाचं रक्त घेतलं जात नाही. त्यामुळे तुमचा रक्तातली जी AMHची लेवल आहे ती नॉर्मल करण्यासाठी लताकरंजी नावाची एक वनस्पती आहे, त्याच्या पानांचं चूर्ण खूप उपयोगी पडतं. त्याने कोठा साफ व्हायला लागला की तुमच्या शरीरामध्ये उत्तम पद्धतीने AMH हार्मोन जो आहे तो निर्माण व्हायला लागतो. संसनम कटुकम पाके लघुवात कफापहम शोथग्न उष्णवीर्यमचे पत्रम पुतीकरंजनम असं म्हटलेलं आहे. तर ती पानं तुम्ही जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने वापरा. ओल्या हळदीचाही त्याच्यासाठी वापर होतो. यकृताचं काम चांगलं झालं तर यकृत हे आपल्या अंतःस्रावी ग्रंथीचा राजा आहे आणि उत्तम पद्धतीने त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावरती येतो. यकृताच्या आजारासाठी आपण उत्तरं काढायला पाहिजेत. दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या आणि व्यायाम यांचा तुम्ही वापर करून घ्या तर उत्तम पद्धतीने तुमचे हार्मोनल जो इम्बॅलन्स झालेला आहे तो दुरुस्त होऊ शकतो. सर, जाता आता इथे सुवर्ण शलाका आणलेली दिसते, त्याचा काय वापर केला जाऊ शकतो? सुवर्ण शलाका जी आहे ना त्या सोन्याच्या सळीला गरम करून नाभीच्या आसमंतात एक अंगुळावरती जर अग्निक्रम केलं गेलं तर आपलं बेली बटन जे आहे ना ते ऍक्टिव्हेट होतं आणि शरीरातले सगळेच आजार आणि एस्पेशली हार्मोनशी संबंधित गोष्टी ज्या आहेत त्या नॉर्मल व्हायला सुरुवात होते. आणि ॲडिजन्स असताना स्पृक्का नावाच्या वनस्पतीचा काढ्याचा परिषेक आणि या वनस्पती या गोष्टीचं अग्निक्रम जर कमरेवरती केलं गेलं तर गर्भाशयाकडे जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि गर्भाशयातले ॲडिजन्स कमी व्हायला याचा खूप उत्तम उपयोग होतो. मला वाटतं एक सुंदर विवेचन वैद्यराजांनी केलंय. जाता जाता प्रेक्षकांना आमच्या काय सांगायला आवडेल? स्त्रियांच्या कोणत्याही आजारांचं उत्तर जे आहे ना ते रजस्वला परिचर्या पाळणं, सुतिका परिचर्या पाळणं, मन शांत ठेवणं, माफक व्यायाम करणं, हेवे जावे न करता शांत चित्ताने आपल्या कामामध्ये मग्न होणं हे जर केलं गेलं ना तर बऱ्याचशा गोष्टी त्यातनं बाहेर पडतात. कामाचं नियोजन व्यवस्थित व्हायला पाहिजे. रात्री 10 ते 2 झोप स्त्रियांना उपयोगी आहे. सकाळी 6 उशिरा उठून चालणार नाही आणि जेवल्यानंतर झोपून चालणार नाही. एवढं जरी केलं तरी कोणत्या वैद्याची पायरी तुम्हाला चढा लागणार नाही. मला वाटतं एक मुलाचा संदेश आणि सल्ला सर्व स्त्रियांसाठी जो आमच्या आजचा कार्यक्रम बघणार आहेत पण पुरुषांसाठी सुद्धा आणि कुटुंबासाठी सुद्धा, तर जरूर आपण ह्या संदेशाचं या ठिकाणी आचरण करा. आणि खास करून आपल्याला जर का कोणत्याही स्वरूपाचा आजार असेल तर पुढील नंबरवरती जरूर फोन करा. विश्वामृत चिकित्सालयाचा पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा जरूर लाभ घ्या. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद, नमस्कार.
Spotlight, an ABP News Network initiative.